नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची सविस्तर बातमी पनालपशा विश्रांतीनंतर। कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत प्रवास करायचा आहे? अहो चिंता नको, आम्ही आहोत ना। 18 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले तन्वी ट्रॅव्हल्स आता झाले आहे तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। 15, 17, 20, 25, 32, 38, 40, 45 आणि 50 असणी आरामदायक बसेस वाजवी दरात उपलब्ध। देवदर्शन, तीर्थयात्रा, वैयक्तिक कामासाठी असो वा लग्न समारंभ शुभ कार्यासाठी, प्रवास कोणताही असो, एकच नाव, एकच पर्याय, तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड। त्याचबरोबर आमच्याकडे सॅलेरो, एरटिका, स्विफ्ट डिझायर आणि खास लग्नासाठी फॉर्च्युनर, BMW याही गाड्या उपलब्ध। त्वरा करा, संपर्क साधा। आमचा पत्ता तन्वी ट्रॅव्हल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 31C/1 साई रेसिडेन्सी, मावळ लँड, तळेगाव दाभाडे स्टेशन, तळेगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे। लोणावळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोहगड उद्यानादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। गौरव यात्रेची सुरुवात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत करण्यात आली। लोणाच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, RBIचे सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे लोणा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, कोमल काळभोर, माजी नगरसेवक देविदास कडू, माजी नगरसेविका बृंदा गणात्रा, माजी नगरसेवक विजय सिनकर, मिलिंद खळदकर, बाळासाहेब जाधव, विशाल पाडाळे, भाजपा सरचिटणीस अमित गंदे, रुपेश नांदोटी, मोनाली शेलार, महिला आघाडीचे शहराध्यक्ष योगिता कोकरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, अजित घमंडे, लायन्स क्लब ऑफ लोणा डायमंडचे अध्यक्ष अनिल गायकवाड, ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गौरव यात्रेचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यानजीक लोहगड उद्यानाजवळ झाला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय हा पुन्हा पुन्हा काढला जातोय। खरं तर गेली अनेक वर्ष काढला जातोय। स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमीच असं म्हणायचं की विपरीत तेच घडेल, त्यांच्या बाबतीत नेहमी हेच झालं की विपरीत तेच घडत आलं। तरी सुद्धा देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी कोणी संपूर्ण बलिदान केलं असेल त्याच्यामध्ये अग्रगण्य पद्धतीने ज्यांचं नाव घ्यावं लागेल तर ते नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। स्वातंत्र्य समर असं पुस्तक लिहिलं, तेही आपण आवर्जून वाचलं पाहिजे। काय असं आज आपण पर्यटनासाठी जातो, तिथे जाऊन त्याच्या चारच्या खोलीमध्ये राहून, एकाच खोलीमध्ये राहून आपल्या भराकीच्या समोर रोज 3 लोकांना ग्रॅम पेन रोज काढायचं, सावरकर कसे लोकांच्या अंगात भिंतील अंगामध्ये काय काय देव येतात ना, आता सावरकर आले पाहिजे। मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।